विकास की राजनीति का आह्वान करते हुए उप मुख्यमंत्री अजित पवार ने भाजपा नेताओं पर जमकर निशाना साधा। किसी का नाम लिए बगैर उन्होंने कहा कि कुछ नेता राज्य में केवल सामाजिक माहौल बिगाड़ने का प्रयास कर रहे हैं। पूर्व नागपुर में विकास कार्य का जिक्र करते हुए उन्होंने विधायक कृष्ण खोपड़े को आड़े हाथ लिया। खोपड़े का नाम लिए बगैर कहा कि पूर्व नागपुर में समस्या ही समस्या है, जनता को पीने के लिए पानी नहीं मिल पा रहा है। 15 साल तक विधायक रहने वाला जनप्रतिनिधि भी पानी नहीं दिला पा रहा है। मनपा में उनकी सत्ता रही है फिर भी पानी क्यों नहीं दिला पा रहे हैं? जिनके शरीर में ही पानी नहीं है वे जनता को कहां से पानी दिलाएंगे। शुक्रवार को प्रेमनगर में विकास कार्यों के उद्घाटन कार्यक्रम में उप मुख्यमंत्री बोल रहे थे। उप मुख्यमंत्री के सहयोग से पूर्व नगर सेवक आबा पांडे ने 2,30,00,000 के विकास कार्य कराए हैं। उप मुख्यमंत्री ने कहा कि पांडे जैसे जनप्रतिनिधि सही मायने में जनता का साथ दे रहे हैं। कार्यक्रम में गृह मंत्री दिलीप वलसे पाटिल प्रमुख अतिथि थे। पूर्व नागपुर में स्मार्ट सिटी प्रकल्प पीड़ित डंपिंग यार्ड के प्रदूषण, नाग नदी परिसर की समस्या के अलावा OCW की अनियमित जलापूर्ति के मुद्दों का उप मुख्यमंत्री ने जिक्र किया। उन्होंने सवाल किया कि 15 वर्ष तक विधायक रहने वाले इन समस्याओं को लेकर क्या करते रहे। राज्यातली कायदा सुव्यवस्था अतिशय चोख ठेवण्याच्या करता आपले पोलीस गंभीर आहेत, मजबूत आहेत, त्यांना तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। आम्हाला कुणाला सभा घ्यायची म्हटलं तर त्यांना सभा घ्यायला तर प्रत्येकाला अधिकार आहे। फक्त सभा घेत असताना ज्याच्यातनं वातावरण खराब होणार नाही अशा प्रकारे पोलीस लोक कुणाची सभा असताना सांगतात, किती वाजता सभा सुरू केली पाहिजे, किती वाजता संपवली पाहिजे, कशा पद्धतीनं साधारण त्याच्यामध्ये आपण बोललं पाहिजे, त्या प्रकारे त्यांना ते सगळं विचारून पाहून तिथल्या पोलीस आयुक्तांनी परवानगी दिलेली आहे। एक मिनिट कशाबद्दल तक्रार करणार? आपल्याला एक माहिती का, पाठीमागच्या काळामध्ये मी राज्याचा उपमुख्यमंत्री असताना आपल्या पुण्याचं सर्किट हाऊस आम्ही सुरू केलं। पूर्ण झालं ते देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर झालं। देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी उद्घाटन केलं। ही सतत चालणारी प्रक्रिया, सरकार येत असतात, सरकार जात असतात, काहींच्या काळामध्ये भूमिपूजन होतात, काहींच्या काळामध्ये उद्घाटन होतात, त्याच्यामध्ये एवढं काही फार त्याला महत्त्व द्यायचं कारण नाही। गडकरी साहेबांच्याकडं जाण्याचं कारण सेंट्रल रोड फंड हा दरवर्षी केंद्र सरकार देशाला देत असतो। गेल्या वर्षी सेंट्रल रोड फंड आपल्या महाराष्ट्राला 1,200 कोटी रुपयाचा मिळालेला होता। त्यावेळेस गडकरी साहेब म्हणालेले होते की 600 कोटी रुपयाची कामं महाविकास आघाडीच्या आमदारांनी सुचवावी, 600 कोटी रुपयाची कामं ही भाजपच्या आमदारांनी सुचवावीत। शेवटी महाराष्ट्रात 1,200 कोटी रुपये केंद्राचा निधी येत असेल तर उद्धव ठाकरे साहेब, अशोक चव्हाणजी, मी, आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की हरकत नाही, त्याच्यातून 600 कोटीची भाजपच्या मतदारसंघामध्ये त्यांनी दिलेली यादी आणि 600 कोटीची आघाडीच्या मतदारसंघातली यादी, शेवटी भागातलेच प्रश्न निघतायत, म्हणून तो पैसे आपण खर्च केले। तसं आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, या वर्षी पण तसा काही निधी आपण देऊ शकाल का? तर तसा आपण दिला तर आम्ही सगळ्यांना तो निधी, कारण तो निधी डायरेक्ट त्यांना देता येत नाही, केंद्राला राज्याला द्यावा लागतो आणि राज्य खर्च करतं, म्हणून त्याच्यात समन्वय असावा। त्याच्यात कारण नसताना विकास कामामध्ये कुठं राजकारण येऊ नये म्हणून मी आणि दिलीप वळसे पाटलांनी ती चर्चा केली। आणि त्याच्याच बरोबर ROB आणि RUB ह्याकरता केंद्र सरकार काही करोड रुपये निधी देत आहे, तर तो निधी देत असताना त्यांनी असं सुचवलं, आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 रिजन आहेत, 6 रिजनमध्ये जे स्टेट हायवे आहेत, स्टेट रोड आहेत, त्या रोडमध्ये देखील तुम्हाला ROB आणि RUB करायचं असेल तर ती नावं सुचवा आणि त्याच्यात आपण तुम्हाला निधी देऊ, ते एक त्याच्यामधलं काम होतं। अशा या दोन आणि काही रिंग रोडची कामं चाललेली आहेत, तर त्याच्यामध्ये रस्ते विकास महामंडळ आणि नॅशनल हायवे ह्या दोघांचा समन्वय साधून कशा पद्धतीनं आपल्याला पुढं जाता येईल। आणि नवीन टेक्नॉलॉजी एक आलेली आहे, आपल्या नागपूरमध्ये जी मेट्रो झाली त्याचे कॉलम समजा 30 मीटरवर असतील तर आता जवळपास 120 मीटरपर्यंत लांब
हा कॉलम त्यागता येतो असं गडकरी साहेबांनी आम्हाला सांगितलं. ती टेक्नॉलॉजी नवीन आलेली आहे. ते म्हणले आता मी पण तशाच पद्धतीनं परवानग्या देतोय, ह्याच्यातनं वाहतुकीला सुटसुटीतपणा येतो, अडथळे कमी होतात आणि त्याचाही विचार राज्य सरकारनी करावा. आणि त्याचा एक प्लांट इथंच पुणा मुंबई एक्सप्रेस हायवेच्या जवळ सुरू झालेला आहे, त्या प्लांटला ऑलरेडी ऑर्डर मिळायला लागलेल्या आहेत. ती एक चर्चा झाली. ह्या अशा चर्चेच्या करता आम्ही गेलेलो. आम्ही स्वतः गॅसवरचा कर 13.5% 3% आला, आपल्याला माहिती ना, केला की नाही कमी. 1,000 कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये येणारा टॅक्स हा आम्ही, गॅसचा दर महाराष्ट्रातल्या लोकांना परवडावा म्हणून त्या ठिकाणी कमी केला. मी याबद्दल कालच वक्तव्य केले मुंबईत, पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारताय. माझे वक्तव्य सगळ्या महाराष्ट्रात आले की ह्या संदर्भामध्ये जसं वन नेशन वन टॅक्स केंद्रादी लावला, त्या धर्तीवर त्यांनी विचार करावा. आणि जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळ्या राज्याच्या प्रमुखांना विश्वास. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.